एक टकल्या मोडला तुम्ही। वेलकम टू माय चैनल। सो आज आदित्य आमचा आजारी पडलाय, त्याला खूप त्रास व्हायला लागला। त्याने 2-3 दिवस आमरस खाल्ला आणि त्याला आमरसमुळे मेबी आणि उन्हामुळे डिहायड्रेशन झालं आणि त्याला खूप त्रास होतोय। सो फीवर आलाय, वीकनेस, परत जुलाब लागलेत बिचाऱ्याला आणि वोमिटिंग सारखं पण होतंय, पोटात दुखतंय, अपचन झालं। सो आता आम्ही डॉक्टरकडे घेऊन आलो आहे, आम्ही म्हणजे आम्ही दोघंच आलो आहे। तर सलाईन लावायला सांगितलं डॉक्टरने, तर सलाईन लावलं आहे त्याला आत्ता। आणि बिचारीने फर्स्ट टाईम लाईफमध्ये पहिल्यांदा सलाईन लावलं आहे, कधीच त्याने सलाईन लावलं नाही आत्तापर्यंत। सो दाखवते मी तुम्हाला सगळं या ब्लॉगमध्ये, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की नक्की बघा। पुरत नाही, त्यांना सांगू आपण तुमच्यासाठी दुसरी कॉट बनवा, हो ना? हा, सेपरेट हाईट बघून बनवली नसेल त्यांनी, हे ना? डॉक्टर म्हणते सासूरवाडीत आमरस खाऊन त्यांनी तुम्हाला ओळखलं? ओळखते, हो का? तुम्ही जास्त वेळ आलेत ना इथे, फर्स्ट टाइम आहे का? वा वा वा, कॉंग्रॅच्युलेशन। 30-32 वर्ष झाले, तरक्की झाली तुमची पहिल्यांदा सलाईन। तुम्हाला माहिती का, तुमच्यापेक्षा मी स्ट्रॉंग आहे, एवढा पॅनक्रियाचा त्रास असून पण पचतोय मला। 8 दिवस सलाईन लावून पडली होती, मग कायमचे आजारी झाले ना आता, मग बस की सलाईन। हा, ते काढून दे असं तोंडात पितो, थोडस मीठ काही आणून दे। शी घाणेरडा, ग्लुकोज असते। हा चालेल चालेल, भारी आहे। तेवढे डॉक्टरचा बिझनेस पण वाढेल। कसला? ट्रायडे असलं की मग घेतो पेशा सगळे। ट्रायडे की ड्रायडे असतो? ड्रायडे। हा, मग इथे सलाईन मधनं टाकून पिणार का? काही पण आयडिया देऊ नका भंगार फालतू। हा, काय निघलं तुमचा आवाजच नाही येणार याच्यात, आजारी पडले ना? कुणी सांगितलं होतं एवढा आमरस खायला? आमरस नाही, तू का मला लावली? तुमचा व्हिडिओच काढते, थांबा जरा रीलला। जावे आमरस खायला आला सासरवाडीला, 4 दिवस आमरस खाल्ला, आजारी पडला। न धरतच दिसतीये, क्लीन नाही करत का? हो, मी एवढं डेंजर नाही टोचत, प्रेमाने टोचते माहितीये का? मला काय माहिती, अगं आई ग, आईला बोलवत की काय आता? सरळ खाता काय नाही केलं तरी, चांगल्या व्हेन्स मोठमोठ्या आहेत, परत लाव आपण। नको, दुखतय, संपेल काही एक तासात? फास्ट करू का? नको नको, पडा नको नको, झोपा तुम्ही, तुम सोय जा, आले का परत तिथेच? माझ्यामुळे आजारी पडले, काम करायला लावले। बापरे, बर ठीक आहे ठीक आहे, आता डोळे मिटल्यावर कसं जमेल?
झोपतय? झोपा झोपा, आराम करा. अजून 2 दिवस दुखेल माहितीये का? दाखवायला संपते का बघा तुमची बॉटल. ज्यादा ही पीने का शौक ही लगता है. अरे बढ़िया. पुढे कशी काढायची? कुठं पुढे काढून? तिकडे समोर काढून द्यायचं. कुठे? रिसेप्शन. तिथे सुई काढतात. हळू 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 आराम से उतरो. कसा हात पकडलाय? गाडी कशी चालवणार? सुई काढल्यावर होत नाही. तुमच्या हॉर्नेट चालवता येत नाही मला. पायी पायी जायचं का मग? काय हाताला काय झालं? सलाईन लावलंय. हो एकच लावलंय, घ्या खाली, काय नाही होत. नाही येत, नाही येणार आता. तरी मी सांगितले बाहेर काढून घ्या. पहिल्यांदा अशी सिस्टीम बघितली, आतमध्ये सलाईन लावले, बाहेर काढायला लावले त्यांनी सलाईन. एक टकल्या मोडला तुम्ही. दाबून धरा. दुखतय म्हणून हळूच नका दाब, जोरात दाबा जरा त्याला. किती वेळा बघताय त्याचा व्हिडिओ? व्हायरल करताय तुम्ही, बाकी काही नाही करत. व्हिडिओ जितके वेळा बघता ना तितके वेळा व्हायरल होतो तो. कळलं? मग कशाला बघताय त्याचा व्हिडिओ? त्याचा व्हिडिओ बघितल्यामुळे दुखायला लागलं तुमचं. दाखवा हात. ओ चला आमरस खाऊ. बिलकुल आमरस देणार नाही आता कोणी. खायला मीच खाणार नाही. आमरस 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 लावला होता. मीच नाही खाणार. आवडतो पण आपल्याला पचत नाही तर नाही खायचा. पहिल्यांदा असं झालंय. पहिल्यांदा नाहीतर दरवेळेस आमरस खाल्ल्यावर त्रास नाही होत. डॉक्टर बोलले डिहायड्रेशन. तेच. माझ्या नवऱ्याला सलाईन भरलेलं आणि डिहायड्रेशन मुळे त्याला सगळा त्रास झालेला. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की 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 सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा की व्हिडिओ कसा वाटला. पडलं हे त्याला पण नाही आवडलेलं म्हणून चालले तुम्हाला. पण मी नवीन ब्लॉग घेऊन नक्की नक्की परत येईल लवकरात लवकर. सो की पोहोचले.